मित्रांनो आपले स्वागत आहे L.B.S ऑनलाइन क्लासेस मध्ये। आज आपण इयत्ता 5 वी इतिहास विषयातील पाठ क्रमांक 10 ऐतिहासिक काळ या पाठाखाली हे माहित आहे का तुम्हाला हे अभ्यासणार आहोत। तर पहा, मेसोपोटेमियात नांदलेल्या नागरी संस्कृतीपैकी चार महत्त्वाच्या संस्कृतीची नावे पुढीलप्रमाणे आहेत। एक आहे सुमेरियन, दुसरी आहे अकॅडियन, तिसरी आहे बॅबिलोनियन आणि चौथी आहे असिरियन। म्हणजे मेसोपोटेमियामध्ये ज्या काही संस्कृती नांदल्या होत्या त्या या चार महत्त्वाच्या संस्कृती होत्या। कोणत्या होत्या पहा? सुमेरियन एक, दुसरी आहे अकॅडियन, तिसरी आहे बॅबिलोनियन आणि चौथी आहे असिरियन। इसवी सनापूर्वी 2350 च्या सुमारास अक्कडचे साम्राज्य उदयाला आले। पहा, इसवी सनापूर्वी म्हणजे इसवी सनाच्या अगोदर सुमारे 2350 च्या सुमाराला अक्कडचे साम्राज्य उदयाला आले। अक्कडचा सम्राट सहगर याच्या काळात हडप्पा संस्कृती आणि मेसोपोटेमिया यांच्यातील व्यापार भरभराटला आला होता। पहा, आता अक्कडचा सम्राट जो होता सहगर याच्या काळामध्ये काय झालं होतं, हडप्पा संस्कृती आणि मेसोपोटेमिया यांच्यातील जो व्यापार होता तो भरभराटला होता, म्हणजे मोठ्या प्रमाणावर व्यापार होऊ लागला। बॅबिलोनचा राजा हम्मुराबी इसवी सनापूर्वी 1792 ते 1750 या काळात होऊन गेला। आता पहा, बॅबिलोनचा जो राजा होता हम्मुराबी हा इसवी सनापूर्वी 1792 ते 1750 या काळात होऊन गेला। आपल्या प्रजेला लिखित स्वरूपात सुव्यवस्थित कायदा देणारा हा जगातील पहिला राजा होता। विद्यार्थी मित्रांनो, बॅबिलोनचा जो राजा होता हम्मुराबी इसवी सनापूर्वी त्याने काय केलं, 1792 ते 1750 या काळात तो होऊन गेला आणि त्यांनी काय केलं, आपल्या प्रजेला लिखित स्वरूपामध्ये जो कायदा असतो तो सुव्यवस्थित कायदा देणारा हा पहिला राजा होता हम्मुराबी। त्यानंतर पहा, प्राचीन इजिप्त मधील लोकांनी साध्य केलेल्या गोष्टीपैकी विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्या वास्तुरचनेचे शास्त्र। पहा, आता प्राचीन इजिप्त मध्ये जे लोक होते त्यांनी एक गोष्ट साध्य केली होती, त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, वास्तुरचनेचे शास्त्र। तेथील पिरॅमिड आणि मंदिरे यांच्या भूमितीवरून त्याची साक्ष पडते। विद्यार्थी मित्रांनो, इजिप्त मध्ये जे काही पिरॅमिड आहे आणि जी काही मंदिर आहेत यावरून आपल्याला त्यांची साक्ष पडते की यांनी खरंच काय केलं होतं की वास्तुरचनेचे शास्त्र त्यांनी विकसित केलं होतं। त्यांनी इमारती बांधण्यासाठी प्रामुख्याने मातीच्या कच्च्या विटा आणि दगड यांचा वापर केला। तर पहा, त्यांनी ज्या पूर्वीच्या काळामध्ये इमारती बांधण्यासाठी काय केलं, त्यानं जे प्रामुख्याने मातीच्या कच्च्या विटा आणि दगड यांचा वापर केला होता। गणित, वैद्यक, सिंचन पद्धती या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप प्रगती केली होती। पहा, जे काही गणित होतं, जे काही वैद्यक शास्त्र होतं आणि सिंचन पद्धती म्हणजे काय, पाणी देण्याच्या पद्धती या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती केली होती। त्यांची उत्तम जहाजे बांधली जात आणि त्या ठिकाणी जहाजे सुद्धा निर्माण केली जात। निळ्या रंगाची झुलई दिलेल्या मातीच्या वस्तूचे उत्पादन, पपायरस नावाच्या वनस्पतीपासून कागद बनवण्याची कला अशा क्षेत्रात तिथे विशेष प्रगती झाली होती। विद्यार्थी मित्रांनो, ते काय करायचे, निळ्या रंगाची झुलई दिलेल्या मातीच्या वस्तूचे उत्पादन करायचे आणि पपायरस नावाच्या वनस्पतीपासून कागद बनवण्याची कला सुद्धा त्यांनी तिथे आवड केली होती। अशा क्षेत्रामध्ये इजिप्तमध्ये प्रगती झाली होती। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यामध्ये माहिती आहे का तुम्हाला